नमस्कार, मनीषाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या पाऊस पडतच आहे, काहीतरी गरम गरम चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा होतेच. चला मग आज करूयात सोलापूरची मिरची भजी. ही मिरची भजी सोलापूरची प्रसिद्ध भजी आहेत. इथे एका भांड्यामध्ये एक कप हिरा बेसन घेतला आहे. तुमच्याकडे जर हिरा बेसन नसेल आणि घरी दळलेले डाळीचं पीठ असेल तर तेही वापरले तरी चालेल. इथे एक छोटा चमचा ओवा घेतला आहे. ओवा हातांवर असा थोडा चोळून टाकायचा. मसाल्याच्या डब्यातला लहान चमचा असतो त्या चमच्याने पाऊण चमचा खायचा सोडा घातलेला आहे. आणि आता लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचं. पीठ मळताना खूप घाई करायची नाही, एकदम पाणी घातले तर खूप पातळ होतं आणि मग भजी तेलकट होतात. त्यामुळे पीठ इथे मी दाखवते याचप्रमाणे मळा. सोडाही प्रमाणातच घालायचा. इथे मी दाखवलेले प्रमाण वापरून जर का तुम्ही ही मिरची भजी केली तर तुमची मिरची भजी अजिबात बिघडणार नाहीत. पीठ मळत आहे. ही भजी फक्त 15 ते 20 मिनिटात खाण्यासाठी तयार होतात. भजी खूप चवीला छान लागतात. गरम गरम तर खूपच मजा येते. पीठ इथे मळून झालेले आहे, छान मळून झाले आहे पीठ. याच्यात आता मीठ घालायचे आहे. आपल्याला मीठ घालून परत एकदा छान मळायचे आहे. तुम्ही बघू शकता केवढं पातळ पीठ मळालेलं आहे. मी इथे दाखवले याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचे. चवीपुरते मीठ घालायचे व परत एकदा छान असे फेटून घेतल्यासारखे मळायचे. म्हणजे भजी आतून जाळीदार व खुसखुशीत होतात. पीठ जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही. समजा चुकून जर पीठ पातळ झाले तर भजी फार तेलकट होतात आणि घट्ट झाले तर खाताना तोटरे बसतात किंवा घशात अडकतात. आता ते पीठ मळून झालेले आहे. 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया. या मिरच्यांना असे कट देऊन घ्यायचे. चिरून घेतली नाही मधून तर भजी आपण जेव्हा तळायला सोडतो तेव्हा ही मिरची गरम होऊन होऊन फुटण्याची शक्यता असते व तेल अंगावर उडण्याची पण शक्यता असते. किंवा मिरच्यांचे 2 तुकडे केले तरी चालतील. स्वयंपाक नवीन शिकणाऱ्यांनी सुरी वापरताना व्यवस्थित वापरावी, हाताला लागेल. मिरच्या मधून चिरून झालेल्या आहेत. आता या पिठामध्ये मी काही अंतरावर 4 ते 5 मिरच्या टाकून घेते. आता तुम्ही बघू शकता मी एक मिरची पिठामध्ये कशी बुडवली आहे व 4 बोटांच्या मदतीने ती उचलून घेतली आणि तुम्हाला दाखवलं अंगठ्याने पुढे केल्यानंतर भजी सोडायची. इथे जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे. तेलही गरम झाले आहे. नेहमी लक्षात ठेवा, भजी तळताना जाड बुडाच्या कढईतच भजी तळायची. म्हणजे भज्यांचा कलर लाल येत नाही. तुम्ही बघू शकता मी एक एक करून भजी सोडते. भज्यांना किती छान जाळी आली आहे. आता हे छान तळून घ्यायचे. भजी तळताना गॅस मध्यम ठेवायचा. जर का तुम्ही मोठ्या गॅसवर भजी तळली तर त्या भज्यांचा रंग पिवळसर येत नाही. मी नेहमी सांगते कोणताही पदार्थ करताना लक्ष देऊन व्यवस्थित केला तर तो पदार्थ खूप छान आणि रुचकरच होतो. त्यामुळे कोणताही पदार्थ करताना मन एकाग्र करून करा. नवीन शिकणाऱ्यांसाठी ही फार सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही भजी आता तळूनच झालेली आहे. यांचा रंग बघा किती सुंदर आला आहे. ही सोलापूरची मिरची भजी. तुम्ही ही मिरची भजी करून झाल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही सोलापूरची मिरची भजी आवडली का. जरी नाही आवडली तरीही कमेंट करून सांगा. आता हे भजे तळूनच झालेले आहेत. मी काढून घेते व तुम्हाला जवळून दाखवते भजी कशी सोडायची. बघा, मिरची पिठामध्ये पूर्ण बुडवली आहे व 4 बोटांवर उचलून घेतला आहे. भजी सोडून घ्यायची सगळी व छान पिवळा रंग येईपर्यंत तळायची. तळताना घाई करायची नाही. जर का तळताना घाई केली तर मधून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि गॅस मोठा केला तर लालही होण्याची शक्यता असते. मी ही भजी तळून घेते व बाकीचीही असेच करते.
तुम्ही बघा भजी तयार झाली आहेत, तुम्ही पाहू शकता किती सुंदर भजी दिसत आहेत, खायलाही खूप छान झाले तो तुम्ही करून बघा। पाऊस तर पडतच आहे, तुम्ही ही मिरची भजी नक्की करून बघा। तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा। तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा। शेजारी घंटीचे बटन आहे ते प्रेस करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। नमस्कार।